गाइस वेलकम बैक टू टुडेज व्लॉग। टुडे इज 1st of November 2020 शेवटून दुसरा महिना आहे आणि आज रविवार आहे। सो मला आज काहीतरी बनवायचं आहे। सो म्हणजे आज दुपारच्या जेवणाची पूर्ण अशी जबाबदारी नाही पण भाजीची जबाबदारी माझ्यावर आहे। सो मी मशरूम मसाला तयार करणार आहे। जी करतोय ते मी आता हे पहिले तर हे मशरूम धुवून घ्यायचे। भांडं लहान पडतंय ते मोठं घ्यावं लागेल। इथे सगळं मी कटिंग वगैरे करून ठेवलं। टोमॅटो शेंगा घेऊन ठेवल्या मसाले मिसाले फक्त तयार करायचे। हे पाव हे जाऊ दे हे नको आहे पण नाही वगैरे गोष्टी आहेत। दही वगैरे सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या। जरा पसारा आहे पण असू देतो कारण मी करतोय इथे फर्स्ट टाइम करतोय। सो एवढी काही अपेक्षा नाही घरच्यांना माझ्याकडून आणि मला पण माझ्या स्वतःकडून। सो बहुतेक होईल चांगलं असं वाटतंय। मला जर झालं चांगलं तर बेस्टच आहे, नाही झालं तरी पण बेस्टच आहे कारण आपण बेस्ट आहे ना। फर्स्ट स्टेप इज डन झालं। आत्ताशी फक्त हे चिरून झालंय मशरूम। अजून पूर्ण भाजी करायची आणि मला बाहेर जायचं। सो हे झालं। आता काय म्हणतात त्याला जिरं आणि लवंग थोडस टाकायचं आणि कसं उडतय उडतय ते अंगावर ले घाण नुसतं तेल उडतंय अंगावर। ये तू थांब 2 मिनिट। तेल उडलंय मस्त पैकी अंगावरती हातावरती म्हणजे अंगावरती नाही हातावरती। तिखट मिरची असेल लाल मिरची हळद वगैरे ह्या गरम मसाला ह्या गोष्टी टाकून घेतल्यात आणि आता त्याच्यात थोडं बेसन टाकणार आहे मी। कारण की कसं होतं विषय जर कारण याच्यात मला पुढे दही ॲड करायचं आणि हे प्रचंड गरम झालं आहे कढई वगैरे तापलेली आहे। सो मग त्याच्यात जर मी दही टाकलं तर ते फाटण्याची शक्यता असते। सो आपण जर ह्याच्यात बेसन टाकलं तर बेसन ह्याला ग्राइंडिंग व्हायला मदत करते। जर सॉरी ग्राइंडिंग नाही बाइंडिंग ते झालं की मग जर तुम्ही दही टाकू शकता हुशार आहे मी। दिस इज द लास्ट प्रोसिजर। सगळे मशरूम आपल्याला टाकून घ्यायचे आणि काही नाही आता हे मशरूम शिजेपर्यंत वाट बघायची। शिजतील मग थोडीशी पाणी टाकून ग्रेव्ही करायची की मग भाजी रेडी। मी चाललोय आंघोळीला लवकर आहे। हा दार काय हा लावलंय। ए मी चाललोय आंघोळीला ते हो गॅस बंद आहे। मस्त आंघोळ्या केल्या आपण एकदम कडक मध्ये गरम गरम पाण्याने। सो काकडे टाकलं हो सॉरी आंघोळ झाली। जेवणाचं म्हणजे पोळी भाजी आपल्याला जमत नाही पण भाजी आज केली कधी नव्हे ते भाजी पण छान झालेली आहे मस्त पैकी। दाखव तुम्हाला कशी झाली या। सो दिस इज द फायनल प्रोडक्ट आणि हे मी खाऊन पाहिलं खरंच मस्त लागतंय। म्हणजे शपथ मी खोटं नाही बोलत खरंच छान लागतंय। ते छान झालेली भाजी मी खाऊन सुद्धा पाहिलेली। ओके लेझी मोमोज इज क्लोज्ड। व्हाय द एफ इज हॅपनिंग विथ मी आय डोंट नो। का चालू आहे ये ना समोर आतमध्ये बसा समोरून येऊ ना। चालू ओनरला विचारलं ओनर म्हणले चालू आहे त्यांचं काहीतरी काम चालू होतं असं त्यांनी बंद केलं होतं बट आता आतमध्ये बसायला त्यांनी चालू केलं आणि ते दार उघडायलाच गेले। अर्धा तास झाला ही मुलगी तिथेच थांबली काय करते मला माहीत नाही। किती वेळ लागणार हिला गाडी क्रॉस करायला। असे दोन तास लावले तर कसं होईल आपल्याकडनं। नाही नाही इथून क्रॉस करताना म्हणतोय ट्रॅफिक कधी देणार आहे त्या अगं ते फ्राय करायचे असतात तयार असतो तूबच बघून। चले कोलकाता म्हणे लास्ट तुम्ही पण बाहेर आर आर ला त्याची बॅटिंग स्टाईल बघितली का तो काल सांगत होता कोण हा उड्या बिड्या मारत होता ते ना काय म्हणला होता काहीतरी असं खाली इकडे 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 असं हात लावतो राईट पॅड लेग पॅड आणि नंतर काहीतरी असं समोर
अरे पण ते बॅकलिफ्ट टेकवतच नाही, ते असं वर वर खेळवतो फक्त. कन्फ्युज करतो ते त्याचं नाही काय विषय. आणि तो डिफरन्स कसला करतो म्हणजे परमानंट बाबा नार्ड चार शफन गर्दीम बु पॅकेट. You can see your reflection in every distraction. They'll make your worries disappear. And it is a काटा तुझ्या आतरात म्हणजे मी काय भंगार आहे का रे? कोणच घेत नाही मला, म्हणजे काय भंगार आहे का मी? थांब उचलू नका. And that's batting. मी पाच वेळा बोललो batting. चल ए चल. अरे डायरेक्ट आउट होता पण जिंकणार कसले तुम्ही? का जिंकणार येतो बस. हारलायस तू प्रत्येक मॅच. हारलाय नाही तू, नाही आपण आपण जिंकलोय. पाशे तुमच्याकडनंच खेळत होतो मी. सो गाईज, मगाशी खेळून वगैरे झालं पूर्ण, खाली खेळलो, खूप छान खेळलो आज खूप दिवसानंतर, म्हणजे बॉक्स क्रिकेटमध्ये. रिअल क्रिकेटमध्ये जेव्हा जमतं तेव्हा कधीतरी पांचटपणा होतो. जाऊ दे, होईल ते होईल. मी आणि बाबा दोघंही बाहेर चाललोय जेवायला.